नगरला गाडी छायावर नाही. हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू अवर अनदर न्यू लॉंग व्लॉग आफ्टर सो मेनी डेज. कारण की आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल, जर तुम्ही इंस्टाला स्टोरी पाहिली असेल, तर मी आले लातूरला फायनली. आणि लातूरमध्ये खूप काही नवीन नवीन झालं आहे. मी पाहिलं असंच म्हणजे येताना पाहिलं होतं. आणि येस, गॅलेक्सी मॉल पण झालं आहे. सो मला तिथं जायची एक्साइटमेंट खूप जास्त आहे. ॲक्च्युली मला जायचं होतं सिमरनसोबत, बट ती इथं नाही आहे. आणि आकांक्षाचा आणि माझा पण खूप दिवसापासून प्लॅन झाला होता भेटायचा. सो आम्ही दोघी आज जातो आहे. आता मी जाता जाता तिला पिक करेल आणि नंतर आम्ही दोघी जाणार आहे गॅलेक्सी मॉलमध्ये. चला, तुम्हाला बरेच जण तिथं जाऊन आलेले पण असतील आणि भरपूर जणांनी तिथले ब्लॉगसुद्धा बनवलेत. बट आपण थोडंसं लेट होतो कारण मी इथं नव्हते. बट आता फायनली आले आणि एक्सप्लोअर करणार आहोत आपण सर्व काही गॅलेक्सी मॉलमधलं बघू. चला आपण तिथे गेल्यानंतर भेटू. बाय. आणि यस, चष्मा तर घालावा लागेल. माहिती मला, मी चष्म्याशिवाय छान दिसते माझे मला. बट मग चष्मा नाही घातला तर मला दिसणार पण नाही. तुम्हीच सांगा, चष्मा घातल्यावर छान दिसतो का बिना चष्म्यात छान दिसतो? बाय. सो आम्ही फायनली पोहोचलेलो मॉलला. आणि जे मॉलला जायचा रस्ता आहे ना, ते मॅक्सच्या साईडला लिफ्ट आहे एक, आणि त्या लिफ्टमधून वर तुम्ही मॉलला जाऊ शकता तिथून. सो आम्ही लिफ्टमध्ये गेलो आणि लिफ्टमधून बाहेरचा व्ह्यू पण खूप भारी होता. एकदम असं मस्त दिसत होतं लातूर आपलं. आणि यस, नंतर मग पण गर्मी खूप होत होती कारण एकतर उन्हाळा होता जूनमध्ये आणि मग त्याच्यामुळे खूप गर्मी होत होती. आणि नंतर आणि हा मी व्हॉइस ओव्हर केलेलं आहे. नंतर जिथं काहीच पार्ट नव्हता मी बोललेला, तिथं व्हॉइस ओव्हर केलेलं आहे. सो आणि नंतर मग गर्मीमुळं तर हालत खराब झाली होती आमची दोघींची पण एकदम. आणि एकतर मी ब्लॅक ड्रेस घातला होता, त्याच्यामुळे तर एकदम भयानक होत होतं. त्याच्यानंतर मध्ये गेल्यानंतर पुन्हा होती तिथं एसी वगैरे होती, त्याच्यामुळे थोडं चांगलं वाटत होतं. बट आम्ही दुपारी गेलो होतो एकदम 12 वाजता, कारण इव्हिनिंगला परत मला इकडं संभाजीनगरला परत यायचं होतं. मग त्याच्यामुळे दुपारी तोच टाईम होता तेवढाच मला. मग आम्ही 12 वाजता गेलो होतो आणि त्यावेळेस दुपारचा टाईम असल्यामुळं आणि ऊन पण असल्यामुळं गर्दी पण नव्हती जास्त. सो तुम्ही पाठीमागे बघू शकताय गॅलेक्सी मॉल पूर्ण. आणि मोस्टली तर म्हणजे मॉल म्हणायला, आता मॉलमध्ये कसं मोस्टली सर्वच गोष्टी भेटतात, पण इथं फक्त फूड आणि गेमिंगचं होतं. आणि म्हणजे कपड्यांचं वगैरे जे होतं ते मॅक्स तर खाली होतंच ग्राउंड फ्लोअरला. तर तुम्ही येताना पण तुम्हाला मी दाखवलं होतं. आणि इथं बघू शकताय तुम्ही फिश स्पासुद्धा होता मॉलमध्ये, आत्ता झालेलं आहे बहुतेक. आणि इकडं साऊंड वगैरे गाणे तर म्युझिक तर चालूच होतं कंटिन्युअस. आणि हा पूर्ण मॉलचा एरिया ह्या फ्लोअरला एवढं होतं. आणि नंतर त्याच्यावर पण आणखीन एक फ्लोअर होता आणि तिथं पूर्ण जे ते गेमिंगचा पार्ट होता. सो आम्ही तिकडे पण गेलो होतो, ते पण दिसेल तुम्हाला पुढे व्लॉग मध्ये काय काय करता येईल. वर पण आहे का? चल बघायला आलेत. गर्दी असल्यावर चांगलं वाटतंय खेळायचं तुला. सो इथं जे ते सेकंड फ्लोअरला पूर्ण गेमिंगचा पार्ट होता लहान मुलांसाठी वगैरे. आणि मोठ्यांसाठी पण खूप सारे गेम होते, बट मला इंटरेस्ट नाही हे गेम खेळण्यामध्ये, त्याच्यामुळे मी नव्हते खेळले. आम्ही जस्ट बघायला गेलो होतो काय काय आहे काय नाही. आणि यस, थोडा आम्हाला दोघीला टाइम पण स्पेंड करायचा होता. खूप दिवसानंतर आम्ही भेटणार होतो
एक वर्षानंतर आम्ही अगोदर खूप एन्जॉय करायचो जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा, बट मग आता जॉबमुळं वेगळं वेगळं झालो, मग आता त्याच्यामुळं आम्हाला टाईम स्पेंड करायचा होता, त्यामुळं मग भेटलो पण होतो. सो आता आणि त्याच्यानंतर हे पूर्ण बघू शकताय तुम्ही गेमिंगचा सर्व, आणि थोडं एन्जॉय मस्ती पण चालू होती आमची, थोडं बोलणं वगैरे हे लहान मुलांसाठी वगैरे तुम्ही बघू शकता इथं, इकडे पण होतं काही. सो आम्ही एवढंच बघितलं फक्त, आणि गर्दी पण नव्हती मॉर्निंग टाईम असल्यामुळे. देन आम्ही नंतर परत खाली आलो आणि नंतर खाण्यासाठी थोडं फूड वगैरे कॉफी घेतली आणि एन्जॉय केला तेवढंच. आणि ॲक्च्युली आम्हाला गर्मी खूप जास्त होत होती. आम्ही वर बसलो मॉलमध्ये, तिथे ए सी वगैरे होते, बट त्याने एवढे म्हणजे काहीच फील होत नव्हतं, ए सी असल्यासारखं पण वाटत नव्हतं. मग आम्हाला गर्मीमुळं आम्ही मॅक्समध्ये गेलो होतो ॲक्च्युली. आम्हाला शॉपिंग वगैरे काही करायची नव्हती, बट असंच गर्मीसाठी आम्ही थंड थोडंसं वाटावं म्हणून मध्ये थोडंसं फिरलो थोडा वेळ, आणि नंतर बाहेर आलेलो. आमच्यासारखं कोण कोण करते आणखीन सांगा कमेंटमध्ये, कारण असं करायला खूप मजा येते. आणि एवढं अशा गोष्टी आम्ही कॉलेजमध्ये असताना, मी, आकांक्षा, सिमरन प्लस ऋतुजा आणखीन एक, एवढ्या अशा गोष्टी केलेल्या आहेत, अशी मजा, खूप मजा केलेली अशी. बट आता जास्त भेट होत नाही, बट येस कधी चान्स मिळाला तर आम्ही भेटत असतो आणि असं एन्जॉय मस्ती करत असतो. हे पूर्ण म्हणजे उग जस्ट आम्ही असंच फिरलो हवेसाठी, म्हणजे थंड वाटावं म्हणून पूर्ण. आणि हे मॅक्स पण तुम्हाला दाखवता पण आलं व्हिडिओमध्ये, इतकंच. ब्लॉगरला गाडी खाय आवर नाही. आपल्या गॅलेक्सी मॉलचं किती की जरा. अँड येस, त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो, हा आपला लातूरचा शिवाजी चौक. त्याच्यानंतर मग आम्ही इकडे गोलाईमध्ये जात होतो. गोलाईमध्ये थोडंसं काम होतं आम्हाला, गोलाईमध्ये म्हणजे अलीकडंच, गोलाईच्या थोडं अलीकडंच जात होतो. तिथं थोडंसं काम होतं, ते पण सांगते मी तुम्हाला, ते तर पण दाखवणार आहे. आणि हा आपला ब्रिज शिवाजी चौकातला, नंतर लातूरचा गांधी चौक, आपलं लातूर. आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे सोमाने क्लिनिक, इथं मी आले होते, माझे जे पिंपल्सची ट्रीटमेंट चालू आहे तिथले माझे फेस वॉश वगैरे संपले होते, ते घ्यायला आले होते. आणि नंतर आलो आम्ही रिची रिचला, आमच्या फेवरेट 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 कॅफेला. गाईज, आता आम्ही आलो माझ्या फेवरेट कॅफेला रिची रिचला. मला तिथली कॉफी खूप आवडते आणि सँडविच पण मी खाल्लेले. तिथली पण छान होती मॉलमधली पण कॉफी, बट ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये तेवढी काही खास नव्हती, म्हणून इथली आता मस्त रिची रिचची कॉफी पिणार आणि घरी जाणार. आणि ब्लॉग मी इथंच एंड करते, कारण एवढंच आज मी एवढं तेवढं काही फिरले नाही, जस्ट मॉलला गेले आणि इकडे आलेले. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि नेक्स्ट आता मी लातूरमधून तर उद्या जाते परत, बट आता आणखीन खूप एक्साइटिंग ब्लॉग्स येणार आहेत तुमच्यासाठी, नवीन प्लेसला जाणार मी. सो त्याच्यामुळे स्टेट यून ब्लॉग बघत राहा, आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.